सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। वैभववाडी तालुक्यातील आकुर्डे अरुणा प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन केलं। प्रकल्पग्रस्तांच्या विविध 18 मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। तहसीलदार रामदास झळके व भाजपचे नेते संदेश पारकर यांच्या विनंतीनंतर प्रकल्पग्रस्तांनी आपलं आंदोलन सायंकाळी मागे घेतलं। अरुणा प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी वैभववाडी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन केलं। शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रकल्पग्रस्त यात सहभागी झाले होते। तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी आंदोलन केलं। आकवणे फोम नागपवाडी येथील 90 प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे अनेक विषय प्रलंबित आहेत, त्यासाठी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केलं। प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध केला। वैभववाडी दौऱ्यावर आलेल्या संदेश पारकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। तहसीलदार यांच्या दालनात प्रकल्पग्रस्तांसोबत बैठक झाली। प्रकल्पग्रस्तांना प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल। प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या वैयक्तिकरित्या घेऊन या, आम्ही त्या नक्की सोडू, असं आश्वासन तहसीलदार रामदास झळके यांनी दिलं। प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा तहसीलदार व संदेश पारकर यांच्यासमोर मांडल्या। त्यांच्या विनंतीनुसार प्रकल्पग्रस्तांनी एक दिवसीय आंदोलन मागे घेतलं, मात्र न्याय मिळेपर्यंत लढा सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं। नमस्कार, मी विलास कदम। आजचं हे आंदोलन आम्ही सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही केलं होतं, पण आज संदेशभाई पारकर आणि आपले तहसीलदार साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आजचं आंदोलन मागे घेत आहेत। तरी पण आमचा एक निश्चय ठाम आहे की जोपर्यंत आम्हाला सुसज्ज पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आम्ही आमची घरं सोडणार नाही। आम्ही पाण्यात डुबून मरू, पण आम्ही आमची घरं सोडणार, आमच्या तत्वाशी आम्ही ठाम राहणार। आजचं जे तुम्ही आंदोलन केलं, त्यात काय प्रमुख मागण्या काय होत्या? प्रमुख मागण्यामध्ये आता जे काही पत्रासेटमध्ये आम्हाला जे काही राहायला सांगतात, त्या पत्रासेटमध्ये पुरेशी सुविधा नाही आणि त्या पत्रासेटमध्ये गुरढोरं पण राहणार नाही। अशा पत्रासेटमध्ये आम्ही का जावं? त्याच्यापेक्षा आम्ही आमच्या घरात थांबू, तिथे डुबून मरू, पण आम्ही पत्रासेटमध्ये जाणार नाही। गावातली परिस्थिती अशी आहे की आता घरापर्यंत आमच्या पाणी लागलेलं आहे, ते सरकारला कळावं, त्यासाठी आम्ही हे आंदोलन। आजचं तहसीलदारांकडं आश्वासन असं जे का आम्ही मागण्या ठेवल्या, त्या पुढे मी कळवतो कलेक्टर साहेबांकडे, याच्यापर्यंत तुमच्या मागण्या पुढेपर्यंत मी कळवतो, असं आश्वासन मिळेल। ठोस आश्वासन आम्हाला काही मिळालं नाही। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।